हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत मराठीचा चौथा धडा, ज्याचं नाव आहे चित्रवर्णन. तर आता कोणता सीझन चालू आहे, कोणता ऋतू चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता कोणता ऋतू चालू आहे, सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा पावसाळा, सबको पसंद आहे ना बारिश. हा, तो इसी इस चित्र में आपको एक चित्र दिया है. चित्र वर्णन मीन्स चित्र का हमें, पिक्चर का हमें ऑब्जर्वेशन करना है. इस पिक्चर का हमें ऑब्जर्वेशन करना है. तो यहाँ पे हमें बारिश के सीजन का ही पावसाळ्याचं चित्र दिलेलं आहे. आपल्याला पावसाळ्याचं चित्र दिलेलं आहे, त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या चित्रामध्ये बघून मला द्यायची आहेत. तर चला बघूया काय बरं या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, काय काय आहे. तर पहिलं तर आपल्याला एक उत्तर मिळालंच आहे, हे चित्र कसले आहे, कशाचं चित्र आहे. तर पावसाळ्यातलं कशाचं आहे, पावसाळ्यावर पावसाळ्यातलं चित्र आहे. रस्त्यावर पाऊस पडताना रस्त्यावर दाखवलेलं आहे आणि तिथलं एक दृश्य आहे. या चित्रामध्ये खूप सारी मुलं आहेत, माणसं आहेत, मुली आहेत. तर या चित्रामध्ये पावसात भिजू नये म्हणून मुलांनी कोणकोणती साधने वापरली आहेत, मुलांनी कोणती कोणती साधने वापरली आहेत पावसात भिजू नये म्हणून. इथे मुलं दिसत आहेत, इथं इथे इथे. तर ह्या मुलांनी तर बघा काय घेतलेलं आहे, डोक्यावरती त्याचं बॅगच घेतलं आहे. बॅगला मराठीत म्हणतात दफ्तर. ओके, और इसने तो छा इसके पास छाता है तो उसने छाता खोला है. ओके, और या मुलींनी पण काय घेतलेलं आहे, छत्री घेतलेली आहे. या मुलांकडे ही शेतकऱ्याची मुलं दिसत आहेत, किसान के बच्चे दिख रहे. उनके पास कुछ भी नहीं था तो उन्होंने क्या किया, काय केलं त्यांनी, झाडाच्याच फांद्या, झाडाची पानं घेतलेली आहे. झाडांच्या फांद्या घेतल्यानंतर डोक्यावर घेऊन चालल्यात डोकं भिजू नये म्हणून. ओके, आणि ह्या मुलांनी, हा पण इथे एक मुलगा आहे, त्यांनी काय घेतलं, त्याच्याकडे काय आहे, रेनकोट. तुमच्याकडे पण असतील की नाही रेनकोट, छत्री. मग तर त्यांनी सुद्धा असाच प्रकारे केलेला आहे. पुढे बघा, या चित्रामध्ये आजोबा दिसत आहेत, त्या आजोबांनी काय घेतलं आहे डोक्यावर, माहिती आहे का त्याला काय म्हणतात, त्याला तुम्ही पाहिलंय काय, बघा त्यांनी काहीतरी घेतलेलं आहे डोक्यावर. काय घेतलं बरं त्यांनी डोक्यावर, तुम्ही कधी हे पाहिलं आहे का. शेतावर शेतकरी लोक हे घेतात, शेतात काम करताना पाऊस पडला की, त्याला मराठीमध्ये इरलं म्हणतात. काय म्हणतात, इरलं. पुढे पुढचा प्रश्न, पुढे बघा, तिथे एका घराच्या जवळ दोन मुलं काहीतरी करताना दिसतात, काय करतात बरं ते, पाण्यामध्ये काय करतायत, काय करतायत पाण्यात, काय सोडतायत, कागदाच्या होड्या बनवून सोडतायत ना, बरोबर. हे बघा इथे, इथे ते पाण्यामध्ये कागदाच्या होड्या बनवून सोडतायत. झाडामध्ये कोण बसलेत पाऊस आला तर, इथे झाडामध्ये पण कोण कोण दिसत आहेत बघा, बघा कोण दिसत आहेत, पक्षी, बर्ड्स, पंछी दिख रहे. उनको भी बारिश से भीगना अच्छा नहीं लगता ना, तो वो बारिश से बचने के लिए अपने अपने घरों में जाकर बैठ गए, या फिर उतने देर तक वो बारिश से बचने के लिए पेड़ के नीचे बैठ गए, झाडाच्या खाली आश्रय घ्यायला बसले. आता काय सांगितलं आहे, इथे बघा, इथे एक माणूस दिसतोय, त्याच्याकडे तर काहीच नाही, तो काय करतोय, तो बघ असा वाचत वाचत चाललाय. त्याच्याकडे छत्री नाही, काही नाही, काही नाही, त्याच्याकडे काही वस्तू सुद्धा नाही डोक्यावर घ्यायला. तर ते काय करतायत, ते आपले घाबरत घाबरत चालले आहेत, झाडाच्याच खाली जाणार आहेत वाटत. ओके, तुम्ही काय करता, तुम्ही पावसात भिजू नये म्हणून काय करता, जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही काय करता बरं,
तुम्ही सुद्धा असंच करता की नाही? एकतर कुठेतरी आपण दुकानात वगैरे गेलो असेल आणि जर तिथे पाऊस लागला तर आपण काय करतो, त्या दुकानाच्या छताखाली उभे राहतो थोडा वेळ, किंवा चालता चालता जर रस्त्यावर पाऊस पडला तर आपण बघतो इकडे तिकडे कुठे आपल्याला दिसते का पावसापासून वाचायला जागा, किधर तो दिख रही है क्या बचने के लिए जगह, ये हम देखते है तो किसी घर के नीचे या किसी दुकान के नीचे चले जाते है या फिर किसी पेड़ के नीचे खड़े हो जाते है कि नहीं, तो वैसे ही यहाँ पे भी दिख रहा है। तुमचा पावसात भिजण्याचा अनुभव सांगा, तुम्हाला पावसात भिजायला आवडतं की नाही? मला तर वाटते 90% मुलांना पावसात भिजायला आवडतो, 90% बच्चों को बारिश में भिगना पसंद होता है, राइट? क्या करते है पहली बारिश में तो सभी भीगते है कि नहीं, मैं भी भीगती हूँ। फिर हम क्या करते है, बहुत अच्छे अच्छे गाने बोलते है, डांस करते है, जंप करते है, ये बारिश बारिश पाउस पाउस करते कि नहीं, पावसाची गाणी बोलतो, ये रे पावसा तुला देतो पैसा, अशी खूप मज्जा करतो कि नहीं आपण? तर ह्या चित्रामधून आपण ह्या पाठामधून ह्याच पावसाच्या गमती जमती शिकलो की आपण पावसात काय काय करतो। बरोबर की नाही? तर आजचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला? आशा आहे तुम्हाला छान वाटला असेल। तर आजचा हा पाठ इथे संपला, पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयासोबत नवीन धड्यासोबत, तोपर्यंत बाय।